हाय हॅलो फ्रेंड्स, कशा तुम्ही सर्वजण? मित्रांनो, आज 26 मार्च, आजचा दिवस अवेअरनेस प्रोग्राम फॉर इपिलेप्सी म्हणून, पर्पल डे म्हणून साजरा केला जातो. तर आजच्या या दिवशी आपण इपिलेप्सीबद्दल डिटेल जाणून घेऊया. तत्पूर्वी तुम्ही आपला चॅनल अजूनही सबस्क्राईब केला असेल तर लवकर सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि त्या बाजूला दिलेल्या घंट्याचं बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओंचे, नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट्स मिळतील. तर चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर दीपक करगावकर घेऊन आलो आहे तुम्हाला सर्वांचा आवडता चॅनल ज्याचं नाव आहे विजन होमिओपॅथी. मित्रांनो, फिट हा प्रकार तुम्हाला सर्वांना सर्वश्रुत असेल, सर्वांना माहीत असेल, ऐकून तर माहीत असेल, खूप जणांनी बघितलं असेल की आपल्यासमोर एखाद्या माणसाला आकडी आली आहे, आकडी किंवा फिट आली आहे, आकडी ज्याला म्हटलं जातं किंवा फिट म्हटलं जातं, कॉमन भाषेत त्याला मिरगी हा प्रकारही म्हटलं, मिरगीही म्हटलं जातं. तर फिट येणं म्हणजे नक्की काय? तर तुम्ही सर्वांनी बघितलं असेल, प्रत्येकाने एकदा तरी आपल्या लाईफटाईममध्ये बघितलं असेल एखाद्या फिट येताना, एखाद्या माणसाला, एखाद्या व्यक्तीला. फिट म्हणजे हातापायांची अशी जर्की मुवमेंट होते, स्टिफनेस होतो, हा बॉडी स्टिफनेस आणि रिलॅक्सेशन हे दोन फेसेस बघायला मिळतात. तर हे का होतं मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला का? जे लोक सायन्स बॅकग्राऊंडचे किंवा मेडिकल बॅकग्राऊंडचे आहेत त्यांना हे माहितीच आहे, पण तुम्हाला थोडंफार म्हणून एक जनरलाइज एक माहिती असावी म्हणून हा एक व्हिडिओ आणि मेडिकल स्टुडंटसाठी हा मेन व्हिडिओ. तर सीझर, कन्वर्जन, इपिलेप्सी प्लस मिरगी, फीट, आकडी म्हणजे काय? तर हे का होतं? तर तुम्हाला सर्वांना माहिती हा ब्रेनशी रिलेटेड ही डिसऑर्डर आहे. तर मोस्टली ब्रेन फंक्शनिंगमध्ये जेव्हा डिस्टर्बन्स होतो, ब्रेनच्या ॲक्टिव्हिटीमध्ये एखादा डिस्टर्बन्स होतो तेव्हा आकडी येते. त्याचे मुख्यत्वे कारणं काहीही अशा काही खाली प्रकार आहेत. ते पहिलं म्हणजे जेनेटिक डिसऑर्डर, इडिओपॅथिक म्हणजे त्याचा कॉज अननोन आहे, काही कारण माहिती नाही, अशा प्रकारचे सुद्धा सिम्टम्स बघायला मिळतात. काही कारण जी बघायला मिळतात ती मग ब्रेन इंजुरी, आपल्या मेंदूला कोणती इजा पोहोचली, एखादा समजा मोठा ॲक्सिडेंट झाल्यावर जेव्हा हँड ब्रेनला जेव्हा मार लागतो तेव्हा कन्वर्जन येण्याची शक्यता जास्त असते, फिट येऊ शकते. स्ट्रोक म्हणजे रक्तप्रवाह थांबणे, स्ट्रोक म्हणजे ब्रेनमध्ये जेव्हा रक्तप्रवाह एखाद्या रक्तप्रवाह खंडित होतो याला या प्रोसेसला स्ट्रोक म्हणतात. स्ट्रोक म्हणजे पॅरालिसिस किंवा पॅरालिसिस म्हणजे टेम्पररी पॅरालिसिस, आणि पॅरालिसिस म्हणजे लॉंग टाईमसाठी जेव्हा नर्व्स एखाद्या लिम्बचं पूर्णपणे सेन्सरी लॉस होतो त्याला पॅरालिसिस बोलतात, आणि टेम्पररी सेन्सरी लॉस असतो याला पॅरालिसिस म्हणतात. तर अशा गोष्टीमध्ये जिथे रक्ताची गुठी निर्माण होते ब्रेनमध्ये, अशा केसेसमध्ये आकडी येण्याचं प्रमाण होऊ शकतो, आकडी येऊ शकते. लहान मुलांमध्ये ज्या डिसऑर्डर्स असतात, डेव्हलपमेंटल डिसऑर्डर्समध्ये फिट येण्याचं प्रमाण बघायला मिळतं. ब्रेन ट्युमरमध्ये एनी ब्रेन रिलेटेड इन्फेक्शन लाईक मेनिंजायटीस सारखा जो फिवर आहे, ॲज वेल हाय टेम्परेचर, एनी इन्फेक्शन विच कॉजेस हाय टेम्परेचर, 104-105 degree फिवर आहे, तर अशा फिवरमध्ये फिट येण्याचं प्रमाण मित्रांनो जास्त आहे. तसंच अजूनही माझ्या क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये जे मी बघण्यात आलं माझ्या, ते म्हणजे डिहायड्रेशन, व्हेरी मच डिहायड्रेशन, खूप जास्त जर डिहायड्रेशन आहे, वॉटर लॉस आहे, एखाद्या पेशंटला खूपच जास्त डायरिया होतं आणि वॉटर लॉस आहे, तो तितक्या प्रमाणात भरून नाही निघाला आहे, तर त्यामध्ये फिट येण्याचं प्रमाण असतं. अजून एक मी स्वतः बघितलेलं एक्झाम्पल आहे, विच इज वर्स एक्झाम्पल म्हणजे व्हिटॅमिन बी सिक्स डिफिशियन्सीमध्ये सुद्धा फिट येण्याचं प्रमाण हे बघायला मिळतं. तर ही जरा कारणं फिट कोणत्या गोष्टीमुळे येऊ शकते, तर आता आपण वेगवेगळ्या सिमटम मिळतात. तर मग असे आपण जसं म्हटलं की जर्की मुवमेंट्स बघायला मिळतात, स्टिफनेस बघायला मिळतो, रिलॅक्सेशन बघायला मिळतं, ते आपण हे मुद्देसुद्धा बघूया. तर मेनता जे फिट आहे ती 4 गोष्टींमध्ये डिवाईड केली जाते, ती म्हणजे फोकल सीझर, जनरलाइज सीझर, कॉम्बिनेशन ऑफ फोकल अँड जनरलाइज सीझर, आणि अननोन ऑनसेट ऑफ सीझर. अननोन म्हणजे अचानक जो सीझरचा एपिसोड येतो काहीच समजत नाही. फोकल म्हणजे एपिलेप्सी किंवा जर्की मुवमेंट ज्या असतात त्या वन पार्ट ऑफ द बॉडी पर्यंतच मर्यादित असतात. जनरलाइज म्हणजे टोटल ऑल ओवर बॉडी इन्वॉल्ड होते या सीझर्स किंवा फिटच्या एपिसोड्समध्ये, आणि फोकल अँड जनरलाइज, कॉम्बिनेशन ऑफ फोकल अँड जनरलाइज म्हणजे दोन्हीचं एकत्रीकरण या सीझरमध्ये बघायला मिळतं. तर जनरलाइज म्हणजे ऑल बॉडी सीझर, ऑल बॉडी जी हे होतं, ऑल बॉडी ज्यात इन्वॉल्व्ह असते ते म्हणजे जनरलाइज सीझर, जनरलाइज
इपिलेप्सी ज्याला म्हणू शकतो, तर त्यामध्ये चार स्टेजेस बघायला मिळतात आपल्याला. पहिली म्हणजे टोनिक, अटोनिक, क्लोनिक आणि मायक्लोनिक. तर टोनिकमध्ये काय होतं, स्टिफनेस ऑफ मसल्स पार्ट ऑफ द बॉडी. स्टिफनेस आपल्या बॉडी जो पार्ट्स असतो त्यातल्या मसल्सचा स्टिफनेस येतो. अटोनिक सरळ वाक्यातच आहे, म्हणजे टोन लॉस होते, म्हणजे स्टिफनेस रिलॅक्सेशन होतं, बॉडी पार्ट ऑफ रिलॅक्सेशन होतं. क्लोनिक म्हणजे जर्की आणि शेकिंग मुवमेंट्स होतात, जर्किंग मीन्स शेकिंग मुवमेंट्स होतात. आणि मायक्लोनिक म्हणजे शॉर्ट जर्किंग मुवमेंट्स, छोट्याशा अशा थोड्या वेळेसाठी जर्किंग शॉर्ट्स, जर्किंग मुवमेंट्स ऑफ द बॉडी बघायला मिळतात. तर अशा प्रकारे टोनिक, ऑटोनिक, मायोक्लोनिक आणि क्लोनिक अशा प्रकारच्या चार स्टेजेसमध्ये आपल्याला बघायला मिळतं. एपिलेप्सी फिट्सचे जे प्रकार आहेत, तर फिट्सची डायग्नोस कसे केले जाते, तर डायग्नोसिस हे खूप महत्त्वाचं आहे. पण मोस्टली आपण जे आता सिम्प्टम्स जे बघितले, तर त्याद्वारे हे मोस्टली सेल्फ डायग्नोसिबल हे डिसऑर्डर आहे, फिट टू फिट आहे ना. आणि त्यासाठी अजून काही ज्या टेस्ट आहेत त्या कन्फर्मेटरी टेस्ट केल्या जातात, ती म्हणजे ई जी ही सर्वात एक कन्फर्मेटरी टेस्ट आहे. ईजीमध्ये ब्रेनमधील जे तरंग असतात त्यांचं मोजमाप केलं जातं, इलेक्ट्रॉनिक तरंगाचं मोजमाप केल्यानंतर ई जी कन्फर्मेटरी टेस्ट फॉर एपिलेप्सीसाठी आहे. त्यानंतर स्ट्रोक वगैरे ह्या गोष्टी किंवा ब्रेनमधील जर काही इंजुरी वगैरे असेल तर त्यासाठी, त्यामुळे जर हे असेल फिट असेल तर त्यासाठी सी टी स्कॅन ऑफ ब्रेन, MRI ऑफ ब्रेन ह्या टेस्टेस केल्या जातात. त्यानंतर येतो पेट स्कॅन अशा ॲडव्हान्स टेक्निक ह्याही यूज केल्या जाऊ शकतात. त्यानंतर येऊया ट्रिगर फॅक्टर. व्हॉट इज द ट्रिगर फॅक्टर फॉर एपिलेप्सी म्हणजे फिटसाठी ट्रिगर फॅक्टर काय काय असू शकतात. तर पहिलं म्हणजे जर एखादा पर्सन एपिलेप्सी नोन केस आहे, त्याला एपिलेप्सी आहे, माहिती आहे, पण मेडिसिन घेतो आहे, तर त्याने रेग्युलर मेडिकेशन जर घेतो आहे तर त्याला चान्सेस, रिकवरचे चान्सेस हे खूप कमी असतात. तर पहिला जो ट्रिगर फॅक्टर आहे म्हणजे नॉट टेकिंग मेडिकेशन. दुसरा जो ट्रिगर फॅक्टर आहे तो म्हणजे स्लीप डिप्रेशन, तुमची झोप पूर्ण झाली नाही, खूप टायर्ड आहात, तर त्या कंडिशनमध्ये तुम्हाला एपिलेप्सी येऊ शकते. त्यानंतर मी मागे सांगितलं विटॅमिन डिफिशियन्सीमध्ये व्हेरी मच डिहायड्रेशन जर आहे, तुम्हाला एखादं इन्फेक्शन झालं आहे तर त्यामध्ये तुम्हाला कन्वर्जन याचे चान्सेस जास्त असू शकतात. त्यानंतर अल्कोहोल आणि लाईट ड्रिंक्स किंवा अजून असे जे बार्बिट्युरेट्स म्हणा, ओपियम म्हणा, यासारखे पदार्थांचे सेवन यानेसुद्धा एपिलेप्सी येण्याचे प्रमाण जास्त असू शकते. त्यानंतर मंथली पिरियड्स मुलींमध्ये, मिसिंग मिल्स, तुम्ही जेवण मिस करता एखाद्या टाईमचं, इलनेस जो एखादा आजार ज्याने तुमचं टेम्परेचर, बॉडी टेम्परेचर खूप जास्त वाढतं आहे, लाईक 104-105 पर्यंत ताप आहे, तर त्याने त्यामध्ये सुद्धा फिट येण्याचं प्रमाण जास्त. केसेसमध्ये सीझर म्हणजे फिटच्या केसेसच्या 10 एक केसेस सीझरची बघायला मिळते, आणि ॲक्टिव्ह केसेसमध्ये 25 ते 26 पर्सनमागे एक पेशंट, म्हणजे 100 लोकांमागे 4 पेशंट हे एपिलेप्सीचे बघायला मिळतात. म्हणूनच आपण हा एपिलेप्सी अवेअरनेस प्रोग्राम साजरा करतो, याद्वारे आपण एपिलेप्सीबद्दल, सिम्टम्सबद्दल त्याचा जागरूकता अभियान राबवला जातो. तर लोकांना तुमच्यातर्फेसुद्धा माहिती पोचवा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा, जेणेकरून एपिलेप्सीबद्दल जागरूकता पसरवण्यामध्ये आपण तुम्ही लोकांची मदत करू शकता. त्यानंतर येऊया प्रिकॉशन्समध्ये खूप महत्त्वाचे प्रकार म्हणजे लाईफस्टाईल चेंजेसवर खूप सारं बोलतो आहे मित्र, तर त्यासाठी आपण वेगळा व्हिडिओ बघूया. तर मेनली त्यामध्ये गोष्ट काय, लाईफस्टाईल चेंजेस, त्यामध्ये डाईट चेंजेस, तुमचा हॅबिट चेंजेस, बिहेवियर चेंजेस. अजूनही खूप लोकांची शंका आहेत की सायकोलॉजिकल कॉजमध्ये सुद्धा फिट येऊ शकते का, तर हो. स्ट्रेस हा एक खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे. स्ट्रेस तुमचा बिहेवियर, स्ट्रेसमुळे सुद्धा तुम्हाला फिट येऊ शकते. एंग्झायटी, खूप सारी एंग्झायटी आणि सुद्धा फिटचं प्रमाण जास्त बघायला मिळतं. त्यामुळे बिहेवियरल डिसऑर्डर ट्रीट करणं खूप गरजेचं आहे. सायकोलॉजिकल काही जर इश्यू असते तर ट्रीट करणं गरजेचं आहे. ट्रीट करणंच नाही तर कंट्रोलमध्ये आणणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर त्यासाठी योगा, मेडिटेशन आणि तुमच्या हेल्दी लाईफसाठी तुम्ही एक्सरसाइज करणं हे खूप महत्त्वाचं आहे. असे प्रकारचे लाईफस्टाईल चेंजेस करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर मेडिकेशन, तुमचा जेही नॉन केस आहे, नॉन कॉमॉर्बिडेड, त्यासाठी मेडिकेशन टाईम टू टाईम घेणं. जर तुम्ही नॉन एपिलेप्सी आहात म्हणून तुम्हाला फिटचा डिसऑर्डर आहे, तर त्याचं मेडिसिन रोज घेणं न चुकता, न विसरणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यानंतर डाईटसुद्धा खूप महत्त्वाचं आहे.
तर या गोष्टी खूप लक्ष देणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर या होमिओपॅथिक मेडिसिन फॉर एपिलेप्सी, होमिओपॅथिक मेडिसिन कन्वर्जन किंवा फिटसाठी काय काय असू शकतात, तर काही मेडिसिन्सची मी ते नावं सांगतो. ते म्हणजे बेलाडोना, सिकुटा वेरोसा, चामोमिला, आर्टेमिशिया वल्गॅरिस, क्युप्रम मेटॅलिकम, प्लम्बम मेटॅलिकम, ॲगॅरिकस, अशा खूप मेडिसिन्स आहेत ज्याने फिटमध्ये आपण क्युअर करू शकतो. पण मित्रांनो, एक लक्षात घ्या, होमिओपॅथिक मेडिसिन नेहमी टेस्ट टेकिंग करूनच दिली जाते, त्यामुळे तुम्ही डायरेक्टली कोणतेही मेडिसिन घेऊ नका. तुमच्या होमिओपॅथचा सल्ला घ्या, होमिओपॅथकडे जा, तुमचा पूर्ण ओव्हरऑल जे तुमचे सिम्प्टम्स आहेत ते डिस्क्राईब करा, काय होमिओपॅथ जे तुम्हाला विचारतील त्यांना कॉपरेट करा, त्यानुसारच ते तुमचे योग्य ते मेडिसिन शोधू शकतील आणि योग्य ते पोटेन्सी, योग्य ते डोस शोधू शकतील आणि तुम्हाला देऊ शकतील. आणि एक लक्षात घ्या, जर तुमचं ॲलोपॅथिक मेडिसिन जर फिटसाठी चालू आहे तर ती कोणालाही कोणत्याही डॉक्टरला न विचारता, तुमच्या डॉक्टरला न विचारता बंद करू नका. जर होमिओपॅथकडे तुमची होमिओपॅथिक मेडिसिन चालू आहे तर ती फिटची मेडिसिनसुद्धा तुम्हाला होमिओपॅथिक मेडिसिन जरी असली तरी ती तुम्हाला रेग्युलर घ्यायची आहे. डॉक्टरने सांगितल्याशिवाय बंद करणं किंवा डोस कमी करणं ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या नाही. तर ह्या गोष्टी मित्रांनो तंतोतंत पाळा. आणि मित्रांनो, अजून एक मदत, ती म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांना हा चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. होमिओपॅथीबद्दल लोकांमध्ये अवेअरनेस जास्तीत जास्त क्रिएट हो, यासाठी मी विजन होमिओपॅथी आणि विजन होमिओपॅथी हिंदी हे दोन्ही चॅनल चालू केलेले आहेत. तर मित्रांनो, प्लीज इतका एक सपोर्ट तुमच्याकडून मी एक्सपेक्ट करतो आहे. आणि याही पुढे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. तर तुम्हाला यापुढे कोणता विषयावर ऐकायला बघायला आवडेल मला नक्की कळवा. फिट्सबद्दल काही तुमचे फिट किंवा कन्वर्जनबद्दल तुमचे काही डाऊट शंका असतील तर नक्की विचारा. चला तर मग लवकरच भेटू पुन्हा एकदा एखादा नवीन व्हिडिओ नवीन एखादा टॉपिकसोबत. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या प्रयोजनाची काळजी घ्या. टेक केअर, बाय बाय.